हरिओम माझं नाव अश्विनी संदीप पाहुले नांदेड सिटी उपासना केंद्र पुणे मी बापूंकडे दोन हजार दोन पासून येते मला छोटेसे दोन अनुभव सांगायचे आहेत त्यातला माझा पहिला अनुभव म्हणजे बापूंकडे मी येत होते मला उपासनेला यायची मी पण असं वाटायचं की म्हणजे बापूंचं दर्शन कधी होणार माझं आणि बापूंना मी प्रत्यक्षात कधी बघेन असं वाटायचं मग म्हणजे मी त्यावेळेला पेटवडका उपासना केंद्रात होते कोल्हापूरकडे मग म्हणजे इतक्या लांबून मला मुंबईला जायला मिळेल की नाही असं वाटायचं मग एक दिवस असा आला की रत्नागिरीला बापू अतुलित बलधामच्या ओपनिंगसाठी येणार होते मग ते जवळ आहे ना मुंबईपेक्षा थोडं तरी मग त्यामुळे बापू म्हण म्हणजे घरातल्यानी पण परमिशन दिली की तू जाऊ शकते बापूंच दर्शन घ्यायला मग आम्ही सगळेच घरातले गेलो आम्ही सगळे त्या दिवशी आषाढी एकादशी होती आणि सगळे गेलो तिकड रत्नागिरीला आणि तिथं इतका मोठा पाऊस होता खूप मोठा होता आणि त्या दिवशी बापू आले बापूंच दर्शन पण झालं आणि त्या दिवशी तेच ना इतका मोठा पाऊस होता खाली अर्धा फूट होईल एवढं पाणी साठलेलं होतं त्या पाण्यातच आम्ही बसलो पूर्ण भिजलेलो त्याच्या त्याच ह्याच्यामध्ये आम्ही वाळलो पण म्हणजे ते कपडे तेच आपल्या अंगावरच वाळली पण आम्हाला कुणालाही ना सर्दी नाही खोकला नाही कि ताप नाही इतर वेळी आपल्याला थोडस जरी काही क्लायमेट चेंज झालं की सर्दी होती म्हणजे मला तरी होतीच पण बापूंच्या कृपेने मला त्या एवढं भिजलो आम्ही सगळेच जे जे कोणी आम्ही गेलेलो त्यांना कुणालाही काहीही सर्दी किंवा ताप किंवा खोकला आला नाही आणि हा माझा पहिला अनुभव दुसरा अनुभव असा की दोन तीन महिन्यापूर्वीच माझ्या पोटात सारखं दुखायचं महिन्यातून एकदा असं मग मी म्हंटल की असं का दुखतंय आपण डॉक्टरांना विचारायला जाऊ मग डॉक्टरांकडे गेलो आम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर म्हटले की तुम्हाला पोट म्हणजे चेक केलं मला ते म्हटले की तुम्हाला हर्निया डिटेक्ट वाटतोय आणि तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही मग मी थोडे घाबरले पण घरी गेल्या बाप्पाला सांगितलं की बापूराया हे माझं प्रारब्ध आहे आणि ह्यातनं तूच मला बाहेर काढणार हा माझा विश्वास आहे की मला तूच ह्यातनं बाहेर काढू शकतोस म्हणजे तूच बघ काय करायचं ते आणि मला फक्त निमित्त मात्र ते डॉक्टर असणार आहेत पण माझं जे काय करायचं आहे ते तूच करणार आहेस असं मी बापूराला सांगितलं आणि मग सोनोग्राफी केली एका डॉक्टरांना दाखवायला गेलो रिपोर्ट आम्ही ते बोलले की तुम्हाला हर्निया तर वाटतोय पण पित्ताशयाचा पण प्रॉब्लेम दिसतोय मग ते पण आपण करू का तुमचं ऑपरेशन मग घरी आल्यानंतर बापूर यायला परत सांगितलं बापूर यायला जर खरंच मला पित्ताशयाचा काय प्रॉब्लेम असेल मला तर काही त्रास होत नाहीये पण जर खरंच करायला ला लागतच असेल तर कर तूच कर जे काय करायचंय ते माझं नंतर मग आम्ही दुसरं ओपिनियन म्हणून अजून एका डॉक्टरांकडे गेलो त्या डॉक्टरांना विचारलं की म्हणजे खरंच मला हर्निया सोबत पित्ताशयाचं पण करावं लागेल का मग ते बोलले नाही असं काही मला वाटत नाहीये मला फक्त हर्नियाच वाटतोय ह्यामध्ये पित्ताशयाला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये मग त्यावेळेला मला म्हणजे मीच आंबद म्हणलं म्हटलं बापूरायला कारण खरंच मला म्हणजे गरजच असेल तरच होऊ दे म्हटलेलं मी आणि तसं झालं पण म्हणजे डॉक्टर पण हे चांगले वाटले मला मग म्हटलं आपण ह्यांच्याच कडून ऑपरेशन करून घेऊ मग तेवीस एप्रिलला आताच माझं ऑपरेशन जा झालंय मा डॉक्टर त्या रिपोर्ट वगैरे त्यांनी चेक करायला सांगितलेले ते सगळे सा रिपोर्ट नॉर्मल होते म्हणजे बाप्पाच्या कृपेने काहीही प्रॉब्लेम नव्हता ऑपरेशन साठी मग गेलो आम्ही पण मी प्रत्येक वेळी जाईल तेव्हा मा, मला माहिती होतं की सोबत मा माझा बापू आहे पण मला प्रत्येक वेळी तिथं हॉस्पिटलमध्ये गेलं की भीती भीती वाटायची मग मी बापूंना सांगितलं की बापूरा मला मला माहिती आहे की तू माझ्या सोबत आहेस पण मी तिथं गेल्यावर मला जी भीती वाटते ना ती ऑपरेशन दिवशी तरी वाटायला नको कारण कदाचित माझा बीपी वगैरे वाढला तर ऑपरेशन कॅन्सल व्हायला नको त्यामुळे तूच माझी भीती घालवणार आहेस आणि आतनं तूच मला व्यवस्थित काढणार आहेस त्या दिवशी मी सकाळी गेली मंत्रागार सकाळी उठल्यापासून माझा अखंड सुरूच होता फक्त मला थिएटर मधनं आत गेलेलं एवढंच माहिती आहे ऑपरेशन थिएटरमध्ये आणि तिथून मी बाहेर कशी आली किंवा काय झालं काहीही माहिती नाहीये मला आणि असं अशा रीतीने मला बापूरायानं अगदी म्हणजे मला काही कळलं सुद्धा नाही की बापू आपल्याला इतकं अलगतपणे त्यातून बाहेर काढेल आणि अशा रीतीने मला ऑपरेशन पण झालं दोन तीन दिवसच मला ऍडमिट व्हावं लागलं मला बाकी काही त्रास नाहीये बापूरायाने मला अलगतपणे माझ्या प्रारब्धातून काढलं हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथसंगे